कृषी उत्पन्न बाजार समितीतील मापाडी कामगारांची राज्यव्यापी परिषद रविवारी आयोजित केल्याची माहिती जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिली आहे. महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी परिषद महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समितीतील मापाडी कामगारांची राज्यव्यापी परिषद रविवारी सोलापुरातील बीगु शिवदारे मंगल कार्यालय इथं आयोजित केल्याची माहिती महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे सहचिटणीस तथा सोलापूर जिल्हाध्यक्ष शिवाजीराव शिंदे यांनी दिली. पुढे बोलताना ते म्हणाले की महाराष्ट्रातील पहिल्यांदाच कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारातील मापाडी कामगारांची परिषद सोलापूर इथं महाराष्ट्र राज्य हमाल मापाडी महामंडळाचे अध्यक्ष डॉ बाबा आढाव यांच्या अध्यक्षतेखाली राज्याचे पणन आणि सहकार मंत्री सुभाष देशमुख यांच्या हस्ते तसंच राज्य कामगार मंत्री विजयकुमार देशमुख यांच्या हस्ते हमाल भवनाचं उद्घाटन आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिलीप माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होणार असल्याचं त्यांनी सांगितलं. वतीने आयोजित महाराष्ट्र राज्य कृषी उत्पन्न बाजार समितीतील मापाडी कामगारांचा राज्यव्यापी इथं परिषद रविवार दिनांक 17/2/2019 रोजी सकाळी 11 वाजता बिगो शिवधारे मंगल कार्यात डॉक्टर बाबा आढाव यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्याचे पणन व सहकार मंत्री सुभाष बापू देशमुख यांच्या शुभहस्ते तसेच मार्केट यार्डामध्ये हमाल भवनचे उद्घाटन माननीय पालकमंत्री विजयकुमार देशमुख आणि त्या कार्यक्रमाचे अध्यक्ष दिलीपरावजी माने यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न होत आहे. तरी या कार्यक्रमासाठी राज्यातून जवळजवळ 1000 मापाडी कामगार उपस्थित राहणार आहेत. सदर परिषदेस राज्यातील ठिकठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समितीतील मापाडी कामगार मोठ्या संख्येनं उपस्थित राहणार असल्याचं शिवाजीराव शिंदे यांनी सांगितलं. सदर परिषद पार पाडण्यासाठी जिल्हा उपाध्यक्ष पांडुरंग सावळे, संचालक शिवानंद पुजारी, भीमा सीतापळे, दत्ता मुरुमकर, नागनाथ खंडागळे, गुरुशांत पुराणिक, गफूर चांदा, सिद्धाराम हिप्परगी आदींसह हमाल तोलार कामगार हे परिश्रम घेणार आहेत.